डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. डोंबिवलीतील मुजोर चालकांनी हवालदाराच्या अंगावर गाडी घातली आहे. एक धक्कादायक बातमी डोंबिवलीतून समोर येते आहे. मुजोर चालकाने हवालदाराच्या अंगावर गाडी घातली आहे. वाहतूक पोलीस हवालदाराला चार चाकीने फरफडत नेलाय. ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एसके पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफडत नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6:30 सुमारास घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि गाडीत मोठ्या आवाजात ब्रेक लावला असल्यानं हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र मुजोर चालकानं गाडीनं थांबवता होरे यांच्या अंगावरच गाडी घातली आहे.